नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय लष्कराच्या इन्फंट्री स्कूलमध्ये एकूण 101 जागेची भरती निघालेली आहे या बाबाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर 101 जागेची जी भरती होणार आहे यामध्ये दोन स्टेशनचा समावेश आहे. एक आहे महू स्टेशन आणि दुसरं जे स्टेशन आहे ते आहे कर्नाटक स्टेशन. या दोन स्टेशन म्हणून हे भरती होणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्याची पात्रता काय मागितली. तर पहा मित्रांनो, महू स्टेशनची जागा पहा. महू स्टेशन तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर पहिली जी पोस्ट आहे ड्रॉसमनची आहे, एक जागा. नंतर लोअर डिव्हिजन क्लर्क, याच्या 10 जागा आहे. नंतर स्टेनोग्राफर, याचे 2 जागा आहे. नंतरची पोस्ट आहे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, याचे 19 जागा आहे. नंतरची पोस्ट कुकच्या 31 जागा आहे. नंतर आहे ट्रान्सलेटरच्या 1 जागा आहे आणि बार्बरची 1 आहे. एकूण जागा ज्या त्या महू स्टेशनला त्या 65 जागा. आणि कोणत्या कास्टसाठी किती आहे मित्रांनो, हे तुम्हाला यामध्ये पाहावं लागेल. ठीक आहे, कास्टवाईज जागा दिलेली आहे आणि पदाचं नाव दिलेलं आहे. नंतरचं जे स्टेशन आहे ते कर्नाटक स्टेशनचं आहे. पहा कर्नाटक स्टेशन जागा पहा. पहिली पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क, याच्या 8 जागा आहे. दुसरी जी पोस्ट आहे स्टेनोग्राफरची, याच्या 2 जागा आहे. तिसरी पोस्ट आहे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, याच्या 13 जागा आहे. आणि 4 नंबरची पोस्ट जी आहे कुकची आहे, याच्या 12 जागा आहे. आणि नंतरची पोस्ट आहे आर्टिस्ट और मॉडल मेकर, याच्या 1 जागा आहे. कर्नाटक स्टेशन जागा ज्या 36 जागा आहे. ठीक आहे, दोन्ही स्टेशन मिळून 101 जागेची भरती निघालेली आहे. माजी सैनिकच्या पण जागा दिलेल्या तुम्ही यामध्ये पाहू शकता आणि हँडिकॅपच्या पण जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर पहा मित्रांनो, स्टेनोग्राफरची जी पात्रता मागितली ते मागेल 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि तुमचं डिक्टेशन 10 मिनिट 80 वर्ड पर मिनिट स्टेनो असणे गरजेचं आहे. आणि ट्रान्सक्रिप्शन मागितलं 50 इंग्लिश आणि 65 हिंदी ऑन कॉम्प्युटर. दुसरी जी पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क, याची जी पात्रता मागितली ते मागितले 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. तुमचं इंग्लिश टायपिंग मागितलं 35 किंवा हिंदी टायपिंग 30, दोनपैकी कुठलंही टायपिंग असेल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो. नंतरची जी पोस्ट आहे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, ठीक आहे, याची जी पात्रता मागितली 10वी पास. तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला लायसन्स मागितलेला हेवी, ठीक आहे, हेवी व्हीकलचं लायसन्स असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव पण असणे गरजेचं आहे. नंतरची पोस्ट आहे कुकची, कुकची जी पात्रता मागितली 10वी पास. तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आणि तुम्हाला कुकिंगचं नॉलेज असणे गरजेचं आहे. तर नंतरची पोस्ट जी आहे ट्रान्सलेटरची आहे, याची जी पात्रता मागितली 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला प्रोफिशियन्सी इन हिंदी सर्टिफिकेट इक्वलंट टू विशारद किंवा भूषण किंवा कोविड, ठीक आहे, डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, ठीक आहे, डिप्लोमा पण मागितलेला आहे तुम्हाला. नंतरची पोस्ट आहे बारबरची, बारबरची जी पात्रता मागितली 10वी उत्तीर्ण आणि तुम्हाला बारबर ट्रेडमध्ये प्रावीण्यता असणे गरजेचं आहे. तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. नंतरची पोस्ट आहे ड्रॉसमनची, ड्रॉसमनची पात्रता मागितली 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला डिप्लोमा मागितले ड्रॉसमनशिपमधला 2 वर्षाचा डिप्लोमा असणे गरजेचं आहे. नंतरची पोस्ट जी आहे ते आर्टिस्ट और मॉडल मेकर, याची जी पात्रता मागितली आहे ते मागितले 10वी पास आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे ड्रॉइंगचं. ठीक आहे, अशा प्रकारे पोस्ट दिलेली आहे मित्रांनो आणि त्याची पात्रता दिलेली आहे. तर या सर्व पदासाठी जे वयोमर्यादा मागितली आहे ते मागितली आहे 25 जुलै 2022 नुसार 25 जुलै 2022 नुसार पद क्रमांक 4, 10 आणि 12 पदक्रमांक 4, 10 आणि 12 याच्यासाठी 18 ते 27 वर्षापर्यंत आणि जे उर्वरित पदे आहेत त्यांच्यासाठी 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. तर हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल. ती परीक्षा शुल्क आहे 50 रुपये. ओपन OBC उमेदवारांना ही फी भरावी लागेल. तसेच SC ST अपंग आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे. फक्त ओपन OBC उमेदवारांना ही फी भरावी लागते. तर पहा मित्रांनो, तुम्हाला जी फी भरायची आहे ती पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड स्वरूपात भरायची आहे. तर तुम्हाला महू या ठिकाणी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला या नावाने पोस्टल ऑर्डर किंवा DD काढावा लागेल. आणि जर तुम्हाला बलगम कर्नाटक या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा DD काढावे लागेल. तर यासाठी तुमची परीक्षा पण घेतली असेल. तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय आहे. तर या सिलेबस पहा, जनरल इंडिजिनियन अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स, नंतर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क, नंतर जनरल इंग्लिश 50 क्वेश्चन 50 मार्क आणि नंबरिकल ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्क. असा तुम्हाला 1.5 तासाचा पेपर राहणार आहे आणि 150 मार्क्स राहणार आहेत. वेळ आहे 2 तास. ठीक आहे, संपूर्ण सिलेबस कशाप्रकारे दिलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता. दिलेला आहे संपूर्ण सिलेबस दिलेला आहे यामध्ये, PDFमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हा जो अर्ज आहे मित्रांनो तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि अंतिम तारीख जी आहे ते 25 जुलै. 25 जुलैपर्यंत तुमचा अर्ज दिलेले जे पत्ते आहे, 2 पत्ते दिले आहे मित्रांनो. महू स्टेशनचा वेगळा पत्ता आहे आणि कर्नाटक स्टेशनचा वेगळा पत्ता आहे. तुम्हाला ज्या स्टेशनमध्ये अर्ज भरायचा असेल त्या स्टेशनवर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख आहे 25 जुलै. तर पहा मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत 2 जास्तीचे फोटो पाठवायचे आहे आणि त्याच्या मागच्या साईडनं तुमची सही करायची आहे. आणि म्हटलेलं आहे बी साईड 2 फोटोग्राफ्स शूड बी
पास्टेड ड्यूली सेल्फ अटेस्टेड इन द पेस प्रोवाइडेड इन इन द ऍडमिट कार्ड फॉर्म. ठीक आहे, तुम्हाला दोन जास्तीचे फोटो पण पाठवायचे आणि फोटोच्या मागच्या साईडवर तुमची सही करायची. आणि अर्जासोबत एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा, त्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि त्याच्यावर तुम्हाला 25 रुपये तिकीट लावायचे. एक जास्तीचा लिफाफा तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे आणि त्याला 25 रुपये तिकीट लावायची. दोन फोटो जास्तीचे सेल्फ अटेस्टेडवाले आणि एक जास्तीचा लिफाफा, त्याला 25 रुपयाची तिकीट. आणि जे काही तुम्ही डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवाल ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे. तर पहा मित्रांनो, हे पदाचे नाव दिलेलं आहे आणि कोणत्या पदासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे यामध्ये दिलेलं आहे, बरोबर वाचून घ्यायचं. कोणत्या पोस्टसाठी कोणकोणते डॉक्युमेंट जरुरी आहे आवश्यक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे, संपूर्ण तुम्हाला वाचावे लागेल. पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट, कॅपलेटरमध्ये लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट. जॉब पॉकेटमध्ये मी अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या असं वर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट आणि कंसात कॅटेगरी लिहायची. तर तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये अर्ज भरत असाल तसं कॅटेगरी लिहायची तुमची समोरच कंसामध्ये लिहायची. पहा मित्रांनो, हा अर्ज दिलेला तुम्हाला हा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख आहे 25 जुलै. 25 जुलैपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे. आणि हा अर्ज कशाप्रकारे भरायचा यावर मी व्हिडिओ बनवणार आहोत, त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे भारतीय लष्कराच्या इन्फंट्री स्कूलमध्ये निघालेल्या भरतीबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पी डी एफ आणि आवेदन अर्ज मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. संपूर्ण पी डी एफ वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. धन्यवाद.